नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवतोय शेव. बघू शकता किती मस्त अशी ही शेव आहे. तर चला लगेचच व्हिडिओला सुरुवात करूयात. तर इकडे साहित्य बघा, इथे दोन वाटी मी बेसन घेतलेलं आहे. ही वाटीचा अंदाज मी घेतलेला आहे. इकडं दोन वाटीसाठी आपल्याला 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या लागतील, अर्धा चमचा हळद, चुटकीभर सोडा, अर्धा चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं, चवीनुसार मीठ. एक सोऱ्या लागणार आहे आपल्याला शेव पाडण्यासाठी. तर सगळ्यात पहिल्यांदा मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसणाच्या पाकळ्या आणि हे जे मिश्रण मी दाखवलं होतं ते सगळंच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. बघू शकता पाणी ओतून हे मी छान फाईन पेस्ट करून घेतलेली आहे. त्याच्यातच अजून मी पाणी ओतलेलं आहे, बघू शकता. आता हे जे आहे आपण मिक्सरच्या भांड्यात केलेलं ते साईडला ठेवूयात. सगळ्यात पहिल्यांदा बेसन पीठ एका पातेल्यात मी घेतलेलं आहे, त्यात चवीनुसार इथे मीठ घातलं. मीठ मिक्स करून घेते, बघू शकता. आणि आता आपल्याला चाळणीच्या साह्याने हे जे मिश्रण आहे मिक्सरच्या भांड्यात ओतलेलं ते गाळून घ्यायचं आहे. गाळून का घ्यायचं आहे, कारण त्याच्यातले जे कण असतात एखादा जर मोठा राहिला तर शेवग्यामध्ये अडकण्याची शक्यता असते, म्हणून आपण हे गाळून घ्यायचं आहे, बघू शकता. त्याच्यातच पाणी ओतून अजून आपल्याला तेच पाणी वापरायचं आहे. पाणी दुसरं मी इथे घेतलेलं नाही आहे. बघू शकता पाणी किती लागतं आहे, त्याच्यानुसार आपण त्यात पाणी ओतायचं वाटलेल्या पेस्टमध्ये आणि गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे. त्यातच हे पीठ मळायचं आहे. तर बघू शकता इथे मला पाणी अजून लागणार आहे, तर मी अजून थोडंसं पाणी ओतलं त्याच्यात आणि गाळून घेते. बघा अशा पद्धतीने हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं आहे आणि छान पद्धतीने हे पीठ जे शेवचं मस्त पद्धतीने असं मळून घ्यायचं आहे. बघू शकता मी कशी हे पीठ मळत आहे ते बघू शकता. चांगलं मस्त असं पीठ फेटून घ्यायचं आहे. एकदम फ्लफी पीठ आपल्याला शेवसाठी करायचं आहे. त्याने शेव एकदम छान होते, मार्केट स्टाईल शेव बनते मस्त. असं बघा पीठ कसं मी केलेलं आहे. अशा पद्धतीने एकदम छान पद्धतीने फेटून हे पीठ आपल्याला घ्यायचं आहे. एकदम फ्लफी करायचं आहे, बघू शकता. तर अशा पद्धतीने हे बघा पीठ कसं झालेलं आहे मस्त असं, बघू शकता. पीठ कशा पद्धतीनं हवा आहे ते बघा. इथे आता एक चमचाभर तेल इथे मी घेतलेलं आहे, तेल थंड आहे. आता हे जे तेल आहे ते आपल्याला त्याच्यात अजून मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेलाबरोबर हे पीठ छान फेटून घ्यायचं आहे. त्याने शेव छान मस्त अशी खुसखुशीत होते, एकदम मार्केटसारखी शेव होते. तुम्ही करून बघा, जशी मी सांगितलेलं आहे तीच प्रोसिजर तुम्हाला करायची आहे. बघू शकता मस्त असं पीठ, एकदम मस्त शायनिंगवालं पीठ आपलं तयार झालेलं आहे. चला सोऱ्यात भरून घेऊयात. सोरा म्हणजे शेवगा, शेवग्यात भरून घेऊयात हे पीठ. पीठ कसं हवं आहे तेही तर बघा, पीठ कशा पद्धतीने हवं आहे ते. याच्यापेक्षा पातळही नको आणि ह्याच्यापेक्षा घट्टही नको. बघू शकता तेल तापलेलं आहे छान पद्धतीनं. आता आपण शेव पाडून घेऊयात. बघा असा शेवगा गोल फिरवायचा आहे वरून दाबून, म्हणजे आपली शेव लगेचच तयार होते. शेव तळायला टाकल्याच्यानंतर लगेच तिला हलवायचं नाही आहे, जरा एक मिनिटभर तिला छान सेट होऊन द्यायचं आहे, मगच तिला हलवायचे आहे शेवेला. आता उन्हाळा आहे, आता मुलांना सुट्ट्या लागतील. तर मुलांना सुट्ट्या लागल्यावर खायला काहीतरी, पोरं दिवसभर घरात असतात, काहीतरी खायला हवं. त्याच्यासाठी तुम्ही हे करू शकता. बच्चा कंपनी पाहुणे मंडळे खूप येतात, उन्हाचं काय ना काहीतरी खाऊ वाटतं चटपटीत. त्याच्यासाठी तुम्ही अशी शेव बनवून ठेवू शकता. म्हणून खास बच्चा पार्टीसाठी हा व्हिडिओ आहे. मस्त अशी ही शेव बघा छान तयार झालेली आहे. एकदम मार्केट स्टाईल शेव आहे ही. तुम्ही करून बघा, तुम्ही मार्केटमधनं शेव आणायला विसरून जाल. तुम्ही अशा पद्धतीने घरीच करून खाल. आणि मार्केटमध्ये कसलं तेल काय कसं असतं हे आपल्याला माहीत नाही, म्हणून आपल्या मुलांसाठी अशी तुम्ही शेव घरातच बनवून ठेवू शकता. बघू शकता मस्त अशी शेव आपली फ्राय झालेली आहे.
ज्या वेळेला तेलाचे बुडबुडे जे येतात ते कमी होतात त्यावेळेला समजायचं की आपली शेव छान भाजलेली आहे. शेव टाकताना गॅस फास्टच ठेवायचा आहे आणि काढतानाही लगेच शेव काढता येते, कारण ते शेव जी आहे मग तेलकट होते. बघू शकता मस्त अशी शेव मी काढून घेतलेली आहे आणि शेव घालायच्या वेळेला गॅस हा फास्टच हवा, म्हणजे शेव अजिबात तेलकट होत नाही, लगेचच फ्राय होते. बघू शकता अजून एक घाणा घालून दाखवते मी. बघा कशा पद्धतीने मी ते शेव पाडत आहे. गोल फिरवून शेव करायची आहे. शेवगा फिरवायचा आहे, एका जागेवर धरायचा नाही, नाहीतर नुसत्या गाठी गाठी पडतील. तर बघा मस्त अशी शेव आपली तयार झालेली आहे. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवनवीन रेसिपी माझ्या या चॅनेलवर तुम्हाला बघायला भेटतील. एकदम झटकीपट आणि एकदम सोप्या रेसिपी आहे. तुम्ही बघू शकता किती सोपी आहे शेव पाडणं. मार्केटमध्ये आपल्याला जायची गरज आहे का? आपण घरच्या घरी एवढी सुंदर शेव घरच्या घरी आपण तयार करू शकतो. बघा मस्त कलर पण बघा किती छान आणि मस्त आलेला आहे. बघू शकता तर ही शेव आपण काढून घेणार आहोत. बघा किती छान आणि किती भारी दिसत आहे ही शेव. तोंडाला एकदम चव आणणारी एकदम भारी ही शेव आपली तयार झालेली आहे. बघू शकता बुडबुड्या सगळ्या गेलेल्या आहेत. समजायचं शेव आपली छान फ्राय झालेली आहे. बघा एकदम शांत तेल आपल्याला इथे दिसत आहे. बघा मस्त असा शेवेचा कलरसुद्धा चेंज झालेला नाही आहे, एकदम पिवळसर जशी मार्केटमध्ये भेटते तशीच इथे शेव आपली तयार झालेली आहे. तर इथे मी दाखवते बघा, अजिबात शेव तेलकट झालेली नाही आहे, एकदम क्रिस्पी झालेली आहे. तुम्ही बघू शकता एकदम क्रिस्पी आणि मस्त अशी आपली ही शेव तयार आहे. बघा तर अशाच पद्धतीने तुम्हीही करून बघा. माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.